महासुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी व अकरा दिवसीय अतिरुद्र महायज्ञाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि आरोग्य संपन्न समाजाकरिता एकाच वेळी 125 ब्रह्मवृंद सहभागी होत हा याग करीत आहेत. शनिवार दिनांक 15 जुलैपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरू आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात येतोय. राजू सांकला व रंजना सांकला यांच्या हस्ते संकल्प झाला. वेदमूर्ती नटराज शास्त्री असं 125 ब्रह्मवृंद होम विधी करत आहेत. रुद्र होम, गणेश याग यासह विविध अभिषेक असे धार्मिक विधी या अंतर्गत केले जात आहेत. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होम कुंड साकारून हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्य संपन्न समाजाकरिता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदू आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मोठा अष्टविनायक येथील नद्या, ज्योतिर्लिंग नद्या, रामेश्वरम येथील 21 कुंडांचे जल या काळात वापरले जात आहे. तसेच 21 आयुर्वेदिक औषधी वापर होम हवनच्या वेळी करण्यात येतोय. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारित प्राण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येतोय. पुढील 11 दिवसात मेधा दक्षिणामूर्ती होम, स्वयंवर पार्वती होम, महालक्ष्मी होम, श्रीसूक्त नवग्रह होम, अरुणा प्रश्न याग, महालक्ष्मी होम, श्रीसूक्त 33 कोटी देवता याग करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र महायज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलंय. पुणे प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण प्रतिवर्षीप्रमाणे चातुर्मासानिमित्त अतिरुद्र या महायज्ञाचं आयोजन हे केलेलं आहे. त्याचा आज शुभारंभ आपण केला आणि सर्व भक्तजनांच्या वतीने गणरायांच्या चरणी संकल्पामध्ये प्रार्थना करण्यात आली की चांगला पाऊस होऊ द्या आणि आमचा सर्व महाराष्ट्र, आपला भारत देश सुजलाम सुफलाम होऊ दे, सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि आपल्या सर्वांचा विघ्न दूर हो याकरता संकल्प करण्यात आला. जवळजवळ 125 ब्रह्मवृंद हे दररोज 11 दिवस आजपासून हे अतिरुद्रामध्ये सहभागी होणार आहेत आणि आज त्याचा पहिला दिवस होता आणि प्रत्येक दिवशी हे रुद्र आवर्तनं होतील आणि विविध देवतांचे देखील याग या ठिकाणी संपन्न होणार आहेत. यासाठी आपण देशातल्या विविध पवित्र नद्यांचं हे जल या ठिकाणी मागून घेतलेलं आहे आणि अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये हा आजचा अतिरुद्र शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज नुकताच या ठिकाणी पहिला दिवस, पहिलं पुष्प हे पार पडलेलं आहे आणि सलग 11 दिवस 15 तारखेपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा बाप्पांच्या मंदिरामध्ये भक्तांच्या कल्याणाकरता हा संपन्न होताना आपण सर्वजण पाहणार आहोत. आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण जरूर बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश.